बेळगाव सीमावादावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम आज संपलाय. आज दुपारी 1 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे. कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक केल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत 24 तासात हल्ले थांबवा, अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल असा इशारा दिला होता. त्यामुळे आता शरद पवार पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आल्याची माहिती येते. बुधवारी दिवसभरामध्ये धमकीचे 2 फोन आल्याची माहिती मिळते आहे. फोनवरून जिमे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कन्नड वेदिका संघटनेकडून धमकीचे फोन आल्याची माहिती मिळते आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी दिल्याचं बोललं जात आहे. कन्नड वेदिका नावाची संस्थेनं सांगितलं आम्ही महाराष्ट्रातून संजय राऊतांवरती हल्ला करू. हा माझ्यावरचा हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरचा हल्ला असेल. अशा ह्याच्यावरती आपण काय बोलणार आहात का, थंडपणे पाहणार आहात का की शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडल्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू सांगतात, याच्यावर बोला. राजकारण बाजूला ठेवू आपण. आम्ही कोणासाठी भांडत आहोत, राज्यासाठी भांडत आहोत ना. अहो ते खोटं बोलतात, ते सकाळपासून खोटंच बोलतात. आणि धमकीचे फोन आले तर पोलिसांना कंप्लेंट द्या ना, मीडियाला सांगून काय फायदा आहे. मला फोन आले, मला थ्रेट करणार आहे. तुम्ही एवढे बोलताय, एवढे बोलताय की महाराष्ट्राचे आमदार कंटाळले, खासदार कंटाळले. तुम्ही कोणाला शंड म्हणताय, कोणाला त्या ठिकाणी तुम्ही रेडे म्हणताय. तुम्ही साऱ्या शिवाजीच्या ठेका घेतला, तुम्ही सारं त्या ठिकाणी जनभावना भडकवण्याचा ठेका घेतला. आणि आता तुम्हाला फोन आले, पोलिसांना सांगा.